अनिल जमनादास ठक्कर, समाज सेवक व भारतीय जनता पार्टी डोंबिवली शहर उपाध्यक्ष। आज या व्हिडिओच्या माध्यमातून काही एक विशेष एक उपक्रम म्हणजे एक मेसेज घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे। दिनांक 4, 5 आणि 6 जानेवारी 2023 या 3 दिवसासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजे जी कंपनी आहे महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन कंपनी जी विद्युत सप्लाय करणारी कंपनी आहे त्यांच्या कर्मचाऱ्याची काही मागणी आहे किंवा त्यांची काही समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी या 3 दिवसांमध्ये त्यांनी संप करण्याचा म्हणजे एक स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि ते निर्णय त्यांनी जे घेतलेला आहे ते आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावर मी कल्याण डोंबिवलीचे नागरिकांना विद्युत पुरवठा संबंधित काय अलर्ट आहे म्हणजे जे काही खबरदारी घ्यायची त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या 3 दिवसाचा जे संप आहे त्या संपमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युतवर जे अवलंबन जे काही गोष्टी आहे जसं की आपला मोबाईल, पाणी पुरवठा, पाण्याचा साठा करून ठेवावा, मोबाईल चार्ज करून ठेवावे किंवा कोण आजारी व्यक्ती असेल घरात की ज्यांना विद्युत प्रवाहाशिवाय चालणार नसेल त्या लोकांची काही पर्यायी अल्टरनेट व्यवस्था करून ठेवावी त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला मी ते सांगतोय की त्यांनी कर्मचाऱ्यांनी विद्युत कर्मचाऱ्यांनी जे काही निर्णय घेतलेला आहे 3 दिवसाचा संप करण्यासाठी त्यांची काही समस्या आहे त्यांची काही मागणी आहे ते सरकारी दरबारी म्हणजे शासनाला पोहोचवण्यासाठी त्यांनी काय माध्यम ठरवलंय ते माध्यम आहे संप स्ट्राईक। आणि स्ट्राईक असल्यामुळे जर विद्युत प्रवाह खंडित झाला किंवा काही टेक्निकल गोष्टी तयार झाली त्यांच्यामुळे विद्युत प्रवाह सप्लाय बंद झाला तरी आपल्याला थोडीशी गैरसोय होणार आहे त्यासाठी आपण पाण्याचा साठा करून ठेवावे, आपले मोबाईल जे काय असेल ते चार्ज करून ठेवावे, कोण आपला घरात पेशंट असेल, कोण आजारी व्यक्ती असेल आणि त्यांना जर विद्युत नसल्यामुळे जर काही गैरसोय होणार असेल किंवा त्रास होणार असेल तर त्याच्या ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करून ठेवावं त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे। आणि नागरिकांना कमी प्रमाणात गैरसोय म्हणजे कमी प्रमाणात त्रास होऊ नये त्याची खबरदारी विद्युत कर्मचाऱ्यांनी सुद्धा घ्यावी ते पण त्यांना एक विनंती आहे। ही झाली नागरिकांच्या बाजू। दुसरी बाजू अशी आहे की आपल्या राज्यामध्ये या जे काही विद्युत कर्मचारी आहे त्यांना स्वतःची काही जी समस्या आहे जे काही मागणी आहे त्याच्यासाठी ते संप करताय आणि त्याची जे काही मागणी लिगल असेल नियमात बसणारी असेल तर मी या कर्मचाऱ्याच्या वतीने महाराष्ट्र शासन महाराष्ट्र गव्हर्नमेंट माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि संबंधित ऊर्जा मंत्री यांना सुद्धा विनंती करीत आहे की या कर्मचारी सुद्धा आपलेच लोक आहे ते पण आपल्याला टॅक्स भरत आहे आणि त्यांची जर काही समस्या असेल त्यांची काही जी मागणी असेल आणि ते नियमात बसणारी असेल तर त्यांना सुद्धा त्यांची मागणी ऐकून घेऊन समजून घेऊन त्यांना सुद्धा सहकार्य करावे। आणि माझ्या राजकारणाचा जे 20 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवामध्ये मी एवढं शिकलेलो आहे की जे काही कर्मचारी आहे डोंबिवली कल्याण याच्यामध्ये जे काही विद्युत सेवा पुरवणारे आणि जे संबंधित जे काही अधिकारी आहे जे काही लाईनमॅन आहे म्हणजे सर्व कॅटेगरीचे कर्मचारी लाईनमॅन आणि अधिकारी ते लोक व्यवस्थित लोकांना मदत करताय त्यांची तक्रारी ऐकून घेत आहे आणि त्यांचे जे काही अधिकार आहे म्हणजे त्यांचे सेवा देण्याचे जे काही कर्तव्य ते बरोबर बजावतात पार पाडतात। आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की रात्री अपरात्री जर रात्री 2 वाजता जरी लाईट गेली विद्युत प्रवाह खंडित झाला तरी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जरी फोन केला तर रात्री 2 वाजता सुद्धा आमचा फोन उचलतात तक्रार ऐकून घेतात आणि संबंधित जागेवरती लाईनमॅनला पाठवून ते विद्युत प्रवाह चालू करून रिपेरिंग वर्क करून रात्रीच्या रात्री ते विद्युत प्रवाह पूर्ववत करतात म्हणजे त्यांच्या सेवामध्ये काहीच अडचण असण्याचं कारण नाही आहे ते व्यवस्थित सेवा पुरवत आहे त्याच्याबद्दल आपण 100 मधले 100 मार्क विद्युत कर्मचाऱ्याला देऊ शकतो। म्हणून माझी सरकारला विनंती आहे की नागरिकांना गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी खबरदारी घ्यावी कर्मचाऱ्याला सुद्धा विनंती आहे परंतु कर्मचाऱ्याची जी मागणी असेल आणि ती योग्य असेल आणि कायद्यात बसणारी असेल तरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब माननीय स्थानिक खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब माननीय ऊर्जा मंत्री यांना सर्वांना हात जोडून विनंती आहे की त्यांची मागणी की समस्या आहे ती ऐकून घ्यावी
नियमात बसत असेल तर त्यांना मदत करावी आणि हे संपच होऊ नये त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि जर संप जर झाला तर मला या कर्मचाऱ्याला विनंती आहे की काही लोक पेशंट असतात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात त्यांना सतत विद्युत प्रवाहाची गरज असते कोण व्हेंटिलेटरवर असतात म्हणजे कोणाचा जीव जाऊ नये किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठला प्रश्न निर्माण होऊ नये त्यांची खबरदारी घ्यावा शक्यतो विद्युत प्रवाह कसा चालू राहील त्याची थोडी काळजी घ्यावी आणि तुमची जी काही मागणी आहे ती शांततेने कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्या पद्धतीने सरकाराच्या समोर मांडावी आणि शक्य झालं तर बोलून पत्रव्यवहार करून आणि संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना भेटून आपलं जे काही मागणी आहे त्याचं निवेदन द्यावे आणि संप करू नये अशी विनंती करतो आणि कल्याण डोंबिवलीकर नागरिकांना विनंती करतो की ही जी बातमी फिरते संपाची ती खरी आहे आपण पण खबरदारी घ्यायला पाहिजे आणि विद्युतवर जे अवलंबन जे काही गोष्टी आहेत त्यांचा ॲडव्हान्स प्लॅनिंग करावा तुम्हाला काही समस्या असेल काही इमर्जन्सी अडचण असेल तर मला माझ्या नंबरवर संपर्क करावा जय हिंद जय महाराष्ट्र.